शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बालमित्रांनो, तुम्हाला चांगल्या सवयी सगळ्यांनाच माहिती आहे. चांगल्या सवयी, वाईट सवयी, योग्य अयोग्य, चुकी बरोबर म्हणजेच योग्य अयोग्य, योग्य काय आणि अयोग्य काय, चला आज आपण ते बघणार आहोत. आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे योग्य काय, म्हणजे बरोबर काय असतं ते. बघा बालमित्रांनो, तुम्ही जेवण करतात, जेवायला बसल्यानंतर आपल्या ताटात अन्न तसंच शिल्लक ठेवतात, मग ही चांगली सवय आहे का? नाही, ही अयोग्य सवय आहे, ही चांगली सवय नाही. जेवताना आपल्या ताटातलं सगळं अन्न आपण संपवलं पाहिजे. पुन्हा जेवण करताना टी व्ही समोर बसून तुम्ही जेवण करता, मग ही योग्य सवय आहे का? नाही, ही अयोग्य सवय आहे. जेवण करताना सगळं लक्ष आपलं जेवणावरच पाहिजे, टी व्ही बघताना जेवण करायचं नाही. नंतर मग आपण जे जेवण अन्न खातो ते असंच उघडं ठेवलेलं जावं, आपण उघडं ठेवलं आणि असंच बाहेर पाहायला फिरायला गेलो तर हे योग्य आहे का? नाही, अन्न केव्हाही झाकून ठेवायला पाहिजे. झाकलेलं अन्न चांगलं, कारण जर अन्न उघडं ठेवलं तर त्याच्यावर माशा बसतात आणि तेच अन्न आपण खाल्लं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून अन्न केव्हाही झाकून ठेवायचं असतं. बघा बालमित्रांनो, असंच आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 22 वरील घटक क्रमांक 22 योग्य काय हा अभ्यासणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकात काही चित्र दिलेली आहे, आपल्याला त्या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि योग्य अयोग्य काय ते ओळखायचं आहे. चला आता पाठ्यपुस्तकात बघूया. मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील बघा पान नंबर 22 वर आपल्याला काही चित्र दिलेली आहेत आणि इथं म्हटलंय, पहा ऐका, योग्य चित्रासाठी बरोबर अशी खूण करा, अयोग्य चित्रासाठी चूक अशी खूण करा. बघा राईट रॉंग, आपल्याला ह्या चित्रांचं अगोदर निरीक्षण करायचं आहे. या चित्रात काय आहे बरं बघूया. चला पहिल्या चित्रात, ह्या पहिल्या दोन चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला. बघा ह्या चित्रात काय दिसते आहे सांगा बघू. या चित्रात दोन बाया एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत आणि इथं पाण्याच्या बादल्या, हंडे ठेवलेली आहेत आणि पाण्याचा नळसुद्धा चालू आहे. आणि बघा, पाण्याचा नळ चालू आहे आणि बादली भरून गेलेली आहे आणि पाणी वाहताना दिसत आहे. आणि ह्या दोघं बायका एकमेकांशी काय करत आहेत, गप्पाच मारत आहेत. आणि पुढचं चित्र बघा, या चित्राचं निरीक्षण करा बरं. या चित्रात काय दिसते आहे, या चित्रात ही बाई पाणी भरून जाताना दिसत आहेत आणि ह्या काकू पाण्याची बादली भरत आहेत आणि बादली भरल्यानंतर त्या पाण्याचा नळ बंद करताना दिसत आहेत आणि इथं काही हंडे दिसत आहेत पाण्याचे ठेवलेले. मग बघा, या दोन चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसते बरं, की पाण्याची बादली भरलेली आहे, भरून पाणी वाहते आहे, तरीसुद्धा ह्या दोघं बायांचं पाण्याकडे लक्ष नाही आणि पाणी वाया जात आहे. आणि ह्या चित्रामध्ये ह्या काकू पाणी बादली भरल्याबरोबर बंद करताना दिसत आहेत पाण्याचा नळ. मग ह्या दोघं चित्रांमध्ये योग्य आणि अयोग्य चित्र कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे. बालमित्रांनो, असं पाणी वाया घालणं योग्य आहे का? नाही, पाणी वाया घालणं योग्य नाही. म्हणून हे चित्र काय आहे, अयोग्य आहे. म्हणून इथं आपण अशी चुकीची खूण करणार आहोत. आणि हे चित्र काय आहे, योग्य आहे. म्हणून आपण ह्या चित्रापुढे अशी बरोबरची खून करणार आहोत. आता पुढच्या चित्राचं निरीक्षण करा. बघा, पुढचे हे जे दोन चित्र आहे त्यात बघा, इथं रिक्षा दिसते आहे आणि मागे पॅसेंजर बसलेले आहे आणि हे हा आहे रिक्षा चालक. आणि या चित्रामध्ये सुद्धा एक रिक्षा दिसते आहे, ह्या पण चित्रामध्ये एक पॅसेंजर बसलेला आहे, रिक्षा चालक रिक्षा चालवत आहे. पण ह्या चित्रामध्ये बघा, रिक्षाच्या मागून धूर निघताना दिसतो आहे, म्हणजे इथं वायू प्रदूषण होताना दिसते आहे. वायू प्रदूषण म्हणजे काय,
जेव्हा या रिक्षातून हा काळा धूर निघताना दिसतो आहे, हा हवेमध्ये मिसळतो म्हणजे हवेचं प्रदूषण करत आहे, वातावरण खराब करत आहे, म्हणजे हे योग्य आहे का? मग नाही, हे आहे अयोग्य. आणि ह्या रिक्षातून काळा धूर निघत आहे का? नाही. मग हे चित्र योग्य आहे. मग रिक्षातून मग इथं बरोबर खून करणार आहोत आणि इथून रिक्षातून काळा धूर निघत आहे म्हणजे हे अयोग्य आहे. याच्याने काय होतं? आपल्या पर्यावरणाची हानी होते. आपलं वातावरण म्हणजे पर्यावरण खराब होत असतं म्हणून हे चित्र अयोग्य आहे. आता पुढच्या चित्रांचं निरीक्षण करूया. बघा बालमित्रांनो, ह्या दोन चित्रांमध्ये काय दिसते आहे अगोदर याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. बघा ह्या चित्रांमध्ये आपल्याला हा माणूस माईकवर बोलताना दिसत आहे, पण हा काय करत आहे? हा माणूस मोठमोठ्याने बोलताना दिसतो आहे आणि त्या आवाजाचा ह्या लोकांनासुद्धा त्रास होत आहे. बघा ते आपल्या कानांवर हात ठेवलेले आहेत आणि ह्या चित्रामध्ये सुद्धा हा माणूस माईकवरच बोलत आहे, परंतु तो हळू आवाजात बोलताना दिसतो आहे. मग ह्या दोघांमध्ये योग्य चित्र कोणतं? मग बरोबर हे चित्र आहे योग्य आणि हे चित्र आहे अयोग्य, कारण याच्याने काय ध्वनी प्रदूषण होत असतं. मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होत असतं, याच्याने आपल्या कानांना त्रास होतो मोठ्या आवाजाचा, म्हणून हे चित्र अयोग्य आहे आणि हे चित्र योग्य आहे. मग योग्य कोणतं चित्र आहे? हे हळू आवाजात बोलणाऱ्या माणसाचं चित्र योग्य आहे. आता पुढच्या चित्राचं निरीक्षण करूया. बघा या चित्रामध्ये हे काका कचरा कुंडीमध्ये टाकताना दिसत आहे. बघा त्यांच्या परिसरात कचरा कुंडी ठेवलेली आहे, ते घरातील कचरा घेऊन त्या कुंडीमध्ये टाकत आहेत. आणि ह्या चित्रामध्ये बघा ह्या चित्रात काय दिसते आहे? बघा ह्या चित्रातील काका घरातील कचरा रस्त्यावर टाकत आहेत. मग कोणतं चित्र? हे चित्र काय आहे? योग्य आहे. घरातील कचरा कुंडीत टाकणे हे योग्य आहे आणि घरातील कचरा असा रस्त्यावर टाकणं अयोग्य आहे. याच्याने काय होतं? प्रदूषण होतं. रस्त्यात कचरा टाकल्याने आपले रस्ते घाण होतात, कचरा होतो, याच्याने वातावरण खराब होत असतं. बालमित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलो? या पाठातून आपण पर्यावरणाची माहिती घेतलेली आहे. बघा पाणी वाया घालणं अयोग्य आहे, कारण आपल्या पृथ्वीवर फार कमी प्रमाणात पाणी आहे. पिण्याचं पाणी, खारं पाणी भरपूर आहे, पण जे पिण्यायोग्य जे पाणी आहे ते फार कमी आहे. म्हणून पाणी वाया घालवू नये, पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, पाणी वाया घालवू नये. पुन्हा बघा या चित्रातून आपल्याला कोणता संदेश मिळतो आहे? की वायू प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. वातावरणात आपलं वातावरण कसं? आपल्या वातावरणात ऑक्सिजन आपण घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. मग जर आपल्याला वातावरणात असा धूर आणि प्रदूषण झालं तर ते आपण आपल्याला श्वासावाटे आपल्या शरीरात जाणार आणि आपले आजार वाढत जाणार. म्हणून आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. वायू प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हे चित्रावरून आपण कोणता संदेश घेतलेला आहे? की ध्वनी प्रदूषण करायचं नाही, बोलताना हळू आवाजात बोलायचं, ओरडून किंवा मोठमोठ्याने बोलायचे नाही, म्हणजे ध्वनी प्रदूषण होणार नाही. आणि पुढच्या चित्रातून आपण काय संदेश घेतलेला आहे? घरातील कचरा हा कचरा कुंडीतच टाकायचा आहे, रस्त्यावर टाकायचा नाही. मग योग्य अयोग्य बघितलं बालमित्रांनो आपण, चूक की बरोबर, योग्य अयोग्य हे आज आपण शिकलेलो आहोत. चला तर मग आता भेटूया पुढील घटकात. तोपर्यंत बाय.